सोलापुरातील जिल्हा परिषदेनजीक असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेचं एटीएम रविवारी पहाटे 4 वाजता फोडण्याचा तसंच रक्कम लांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याचं उघडकीस आलं आहे. दरम्यान रविवारी पहाटे 4 च्या सुमारास ट्रेझरी शाखेच्या एटीएमवर चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशानं शटर उचकटवून रक्कम लांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांना त्यात यश न मिळाल्यानं ट्रेझरी शाखेतील रक्कम सही सलामत बचावली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून ट्रेझरी बँकेचे ब्रँच मॅनेजर अमोल रोडे यांनी तात्काळ मार्केट पोलिसांना कळवत घटनास्थळी धाव घेतली. यासंबंधीची अधिक माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. नमस्ते, माझं नाव अमोल रोडे आहे. मी स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखेचा ब्रँच मॅनेजर आहे. आज सकाळी आम्हाला आमचे जे पूर्वीचे चीफ मॅनेजर होते, जे पैसे काढायला एटीएमला आले होते, त्यांचं पैसे काढताना असे त्यांना आढळून आले, श्री रणधीर कुमार सिंग सरांना, की एटीएम जे आहे ते जागेवर हललेलं आहे आणि काहीतरी मिसप्लेस त्यामध्ये झालेलं आहे. तर त्यांनी साधारण 12-12:30 दरम्यान मला कॉल केला आणि तुरंत मला त्यांनी इन्फॉर्म केलं की असं असं काहीतरी घडलेलं आहे एटीएमवर, त्यामुळे तुम्ही ताबडतोब ब्रँचला या. आणि त्यावेळेस ते पण इथे थांबून राहिले. मग मी आणि आमचे कॅश ऑफिसर आणि आमचे सर्व्हिस मॅनेजर आम्ही सगळे इथे आले असता बघितलं, तर बघितल्यावर असे लक्षात आले की एटीएमवर काहीतरी फ्रॉडचा एक अटेम्प्ट झालेला आहे एटीएमवर. तर आम्ही ताबडतोब कंट्रोल रूमला इन्फॉर्म केलं आणि कंट्रोल रूमने पण आम्हाला खूप एकदम ताबडतोब एक विदिन 5 मिनिट त्यांनी इथे ब्रँचला आले, त्यांची संपूर्ण टीम आली आणि त्यांनी मशीन वगैरे बघितलं आणि आम्हाला सांगितलं की आपण सीसीटीव्ही बघूया. त्यानंतर मग आम्ही ब्रँचच्या आतमध्ये गेलो आणि आतमधून आम्ही मग सीसीटीव्ही पूर्णपणे बघितले असता असे लक्षात आले की सकाळी 4 वाजतापासून त्यांनी अटेम्प्ट सुरू केलेला आहे, फ्रॉडचा म्हणजे थेफ्टचा अटेम्प्ट सुरू केलेला आहे सकाळी 4 वाजतापासून. पण संपूर्ण व्हिडिओ बघितले असता असे लक्षात आले की त्याला कुठल्याही प्रकारचं यश त्यात आलेलं नाही. दरम्यान या घटनेची फिर्याद पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली असून मार्केट पोलीस ठाण्यामार्फत या घटनेची अधिक चौकशी करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अशा घटना घडत असल्यानं पोलिसांनी वेळीच या होणाऱ्या घटनांचा तपास करून एटीएमनं पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी बँक ग्राहकांकडून करण्यात आली.